राम मंदिराचं आमंत्रण आलं नाही. अरे तुम्ही कोण होता बे आमंत्रण द्यायला? राम का तुमच्या बापाचा आहे, ते मंदिर का तुमच्या बापाचं आहे? तुम्हाला आमंत्रण, तुम्हाला जर मंदिर स्थापन करायचं होतं तर रामनवमीच्या दिवशी का नाही केलं? आम्ही कळत न कळत शिर्डीला आलो, पण आम्ही त्या शिर्डीला आलो ज्या बाबाने रामाचं सर्वात जास्त नाव घेतलं. एकीकडे अल्लाह मालिक आणि एकीकडे राम. रामनवमीचा उत्सव हा शिर्डीतला सर्वात मोठा उत्सव असतो आपल्याला सगळ्यांना. आपण कळत न कळत आलो, कारण का आमच्या मनात राम आहे. तोंडात राम आणि मनामध्ये रावण हे आम्ही कधी करत नाही. आजकाल ही नवीन घोषणा सुरू झाली. मी त्या दिवशी असाच एका ब्राह्मण लोकांच्या सभेत गेलो, कार्यक्रमाला गेलो, मी चालत होतो, चालता चालता बघितलं तर सगळीकडनं राम, जय श्रीराम, जय श्रीराम. मी वरती गेलो आणि म्हटलं शांत रहिये, आणि मीच ओरडलो जय श्रीराम. मला एवढंच सांगायचं, तुमचा बापाचा नाही तो माझा पण. मी म्हटलं राम का इतिहास पता आहे? आणि जे राम दर्शनाला जाणारे ते तिन्ही पक्षातले लोक त्यांनाही सांगू इच्छितो की 14 वर्षाचा वनवास फक्त आईच्या आणि वडिलांच्या इच्छेखातर भोगणारा राम हा या पक्षात असू शकतो, या 3 पक्षात? अरे तुम्ही या 84 वर्षाच्या म्हाताऱ्याचं ऐकलं नाही, आमच्या आजोबाचं बापाचं नाही ऐकलं, तुम्ही कसली रामाची पूजा करायला चालले? अरे रामाकडनं काय शिकणार तुम्ही? तो राम म्हणेल अरे बाबा ये लोग आहे भागो इधर से. त्यामुळे राम मंदिर वगैरे काही फार काही मोठा असा ते जे करतायत ते फार काही पुढे जाईल असं मला वाटत नाही. ह्याच्या रिॲक्शन्स येत आहेत, लोकांना अस्वस्थ वाटायला लागलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.